शुभप्रिया मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त असा व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चवीला खूप छान लागतो, क्रीमी आणि चीजी फ्लेवर येतो, जबरदस्त लागतो. लहान मुलांनासुद्धा आवडतो आणि त्याचबरोबर मोठ्यांनासुद्धा आवडतो. तर तो कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपण. पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन व्हिडिओज टाकत असते, नवनवीन रेसिपीज टाकत असते, तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. चला तर मग आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण पास्ता शिजवून घेणार आहोत, बॉईल करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी घेत आहे. साधारणपणे 3-3.5 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आपण, आणि हे पाणी छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पाणी जे आहे आपलं ते छान असं गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे, आणि त्याचबरोबर थोडंसं तेल घालायचं आहे, जेणेकरून पास्ता जो आहे तो छान असा होईल, मोकळा मोकळा होतो तेल टाकल्यामुळे. आणि जास्त नाही टाकायचं, अगदी थोडंसंच टाकायचं आहे. इथे पाणी हे जे ठेवलं होतं आपण गरम करायला ते छान असं उकळलेलं आहे. आता आपण ह्याच्यात पास्ता घालणार आहोत. इथे मी एक वाटी पास्ता घेतलेला आहे. हा मायक्रोनी पास्ता आहे, तुम्ही ह्याच्या जागी तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही वापरू शकता. तर हा घालायचा आहे आणि छान असं शिजवून घ्यायचा आहे पास्ता आपल्याला. तर इथे हा साधारणपणे 7-8 मिनिटं झालेले आहेत आपण पास्ता शिजायला ठेवलेला होता. आता आपण चेक करूयात. पास्ता हा आपला शिजलेला आहे. हा पास्ता जो आहे तो पूर्णपणे आपल्याला 100% शिजवून घ्यायचा नाही आहे, थोडासा असा कच्चा ठेवायचा आहे, कारण की आपण हे सॉसमध्ये टाकून पुन्हा शिजवणार आहोत, त्यामुळे तो शिजला जातो. तर त्यामुळे पूर्ण हा शिजवून घ्यायचा नाही. तर इथे मी तुम्हाला कट करून दाखवते आहे. तुम्ही बघू शकता हा जो पास्ता आहे तर आतमध्ये अशी पांढरी रेष दिसते. तर हा आपल्याला पास्ता इतका शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे. आणि आता मी हे एका मोठ्या गाळणीत हा गाळून घेणार आहे आणि त्याच्यावर पूर्ण थंड पाणी घालणार आहे, जेणेकरून ह्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती थांबली जाईल. आता जो हा पास्ता आहे तो आपण ह्या गाळणीमध्ये ओतून घेऊयात, म्हणजे पूर्ण पाणी जे आहे ते गाळून जाईल. आणि ह्याच्यावर आता आपण लगेच थंड पाणी घालणार आहोत. थंड किंवा आपलं जे रूम टेम्परेचरचं पाणी असतं ते ह्याच्यावर घालायचं आहे, जेणेकरून ह्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती थांबली जाईल. आपण जर असाच ठेवला तर ते गरमीने आणखीन जास्त पास्ता शिजला जातो, त्यामुळे आपण ह्याच्यावर थंड पाणी घालणार आहोत. आता आपण हा जो पास्ता आहे हा एका बाजूला नितळण्यासाठी ठेवून देऊयात आणि आपली पुढची प्रोसेस करूयात. इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि ह्यातच आपण थोडंसं बटर घालणार आहोत. तुम्हाला बटर नसेल आवडत, तुम्ही तेल घातलं तरीही चालेल, पण व्हाईट सॉस पास्ता जो असतो त्याला बटरच छान लागतं, चव खूप छान येते. आणि बटर घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण घालणार आहे, थोडासा, अर्धा चमचा इतका बारीक चिरलेला लसूण आहे, तर तो घालायचा आहे. आणि थोडासा हा परतून घेऊयात आपण, एकदम जास्त कलर चेंज होईपर्यंत परतायची गरज नाही, अगदी थोडासा. आणि ह्यातच आता आपण कांदा घालणार आहोत. कांदा अगदी बारीक नाही, असा जाडच चिरून घेतलेला आहे, तो घालत आहे. आपण जे साहित्य वापरलेलं आहे तर ते साहित्य आणि त्याचं प्रमाण दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आणि एकदम जास्त कांदासुद्धा भाजायची गरज नाही, थोडासा ट्रान्सपरंट झाला की आपण बाकीच्या भाज्या घालणार आहोत. ह्याचा जो कच्चेपणा आहे तो फक्त कमी झाला पाहिजे. तर हा कांदासुद्धा आपला छान असा व्यवस्थित भाजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट झालेला आहे. बस इतकंच आपल्याला भाजायचं आहे. ह्याच्यात आपण आता बाकीच्या भाज्या घालणार आहोत. तर इथे मी गाजर घालते हे बारीक चिरलेलं, त्यानंतर सिमला मिरची, आणि त्याचसोबत थोडेसे स्वीट कॉर्न हे बॉईल करून घेतलेले आहेत मी, स्वीट कॉर्न ते घालत आहे. आणि ह्यातच आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, थोडंच घालणार आहोत ह्या भाज्यांपुरतं. आणि एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. तर ह्या भाज्या ज्या आहेत ते छान अशा आपल्या परतल्या गेलेल्या आहेत.
आता आपण ह्या काढून घेऊयात. एकदम जास्त परतायची गरज नाही आहे, फक्त कच्चेपणा ह्या भाज्यांचा कमी होईपर्यंत फक्त परतायच्या आहेत. आता ह्याच कढईमध्ये आपण 2 चमचे इतकं बटर घालायचं आहे. इथे 2 चमचे इतकं बटर घातलेलं आहे आणि त्या बटरमध्ये आता इथे मैदा घेतलेला आहे. हा मैदासुद्धा आपल्याला 2 चमचे इतकाच घालायचा आहे आणि बारीक गॅसवर हा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे, पण ह्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. आणि हे भाजत असताना हे सतत हलवत राहायचं आहे, नंतर मैदा जो आहे तो खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे सतत हे हलवत राहायचं आहे. साधारणपणे 1 ते 2 मिनटं आपण हा मैदा छान असा तुपावर भाजून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यात दूध घालणार आहोत. आणि दूध घालताना हळूहळू घालायचं आहे आणि त्याचबरोबर सतत हलवत राहायचं आहे, नंतर गाठी होऊ शकतात. सतत हलवत राहायचं आहे दूध घातल्यावर सुद्धा. ह्याला आता छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि जसजसा हा उकळत जाईल तसतसं घट्ट घट्ट होत जातो. बघू शकता आत्ताच किती घट्ट झालेला आहे हा सॉस. आता आपल्या ह्या सॉसला छान अशी उकळी आलेली आहे. इथं हा आपला व्हाईट सॉस तयार आहे. आता हा शिजला आणि तर परफेक्ट तयार कसा झाला हे कसं ओळखायचं, तर आपला जो चमचा आहे तो चमच्याला असा पाठीमागे हे फक्त बघायचं. जो पूर्णपणे असा हा सॉस जर कोट होत असेल तर आपला सॉस तयार झाला असं ओळखायचं. आणि तुम्हाला जर इथे वाटलं की थोडासा घट्ट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही दूध घालून ॲडजस्ट करू शकता. तर आता आपण ह्याच्यात बाकीचे जे साहित्य आहे ते घालून घेऊयात. तर आता आपण ह्याच्यात थोडीशी काळी मिरीची पूड टाकतो आहे. अगदी 1/4 चमचा इतकी काळी मिरीची पूड घातलेली आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचे आहेत. इथे हे माझ्याकडे हे पिझ्झासोबत आलेले चिली फ्लेक्स आहेत, तर मी तेच वापरते. तर ते घालायचे आहेत. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणात घालायचे आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मिक्स हर्ब्स घालणार आहोत अगदी 1/4 चमचा इतके. आणि ह्यातच आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मीठ आपण पास्ता शिजताना सुद्धा घातलं होतं, त्याचबरोबर भाज्यांमध्ये सुद्धा घातलं होतं. आणि नंतर आपण चीज घालणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ हे कमी प्रमाणातच घालायचं आहे. आता आपला जो हा सॉस आहे तो तयार आहे. आता आपण ह्याच्यात ज्या भाज्या आपण हे करून ठेवल्या होत्या, व्यवस्थित परतून ठेवल्या होत्या, त्या घालायच्या आहेत. आणि मिक्स करूयात एकदा. आणि ह्यातच आपण बॉईल केलेला जो पास्ता होता तो सुद्धा घालणार आहोत. आणि आता हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. सॉस जो आहे आपला तो पास्त्याला व्यवस्थित कोट झाला पाहिजे. आणि तुम्हाला जर इथं वाटलं की आपला सॉस जो आहे तो खूप ड्राय होतो आहे, नंतर फार घट्टसर झालेला आहे, तर तुम्ही ह्याच्यात दूध ॲड करू शकता. पण एकदम ही असा पातळ ठेवू नका, नंतर आपल्या पास्त्याला तो सॉस व्यवस्थित कोट होणार नाही. इथे बघू शकता छान असा हा सॉस जो आहे तो आपल्या पास्त्याला व्यवस्थित कोट झालेला आहे अशा प्रकारे. आणि सर्वात शेवटी मी ह्याच्यात चीज घालणार आहे. चीज साधारणपणे 1 ते 4 चमचे इतकं चीज घालतीये मी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चीज घालू शकता. हे छान असं मिक्स करून घेऊयात. तर इथे हा आपला छान असा क्रीमी चीजी असा छान असा व्हाईट सॉस पास्ता बनून तयार आहे. आता आपण हा काढून घेऊयात. तर इथे हा आपला व्हाईट सॉस पास्ता बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेला आहे, असा छान असा क्रीमी आणि चीजी झालेला आहे. आणि तो चवीलाही तितकाच जबरदस्त लागतो, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि विशेष म्हणजे लहान मुलांना तर प्रचंड आवडतो हा. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी नावाने पेज आहे, तिथेही फॉलो करा. व फॉलो केल्यावर तुम्ही ज्या रेसिपी घरी बनवून बघत असता, ट्राय करत असता,
तर त्याचे फोटो तुम्ही मला तिकडे शेअर करू शकता. फक्त शेअर केल्यावर शुभप्रिया मेजवानीला टॅग करायला विसरू नका, कारण तुम्ही टॅग केले तरच ते मला दिसणार आहेत. तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.